माबळमधून सुनील शेळकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत 30 ते 35 हजार समर्थकांनी सहभाग नोंदवल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. भाजपनं माझ्यावर अन्याय केल्यानं माबळ तालुक्याच्या विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवत असल्याचं सुनील शेळके यावेळी म्हणालेले आहेत. ज्या पक्षामध्ये गेले 4 पिढ्यांपासून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो डावलण्याचा काल अर्ज भरून किंवा नाम घोषित करून केलं, तर हे नाव घोषित करण्यापूर्वी आम्हाला कुठली कल्पना दिली नाही. का डावलणार आहोत, का थांबवणार आहोत हे देखील सांगितलं नाही, आणि आमचं काय चुकलं आहे ते देखील आम्हाला अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे. आणि म्हणून ज्या पक्षामध्ये गेले अनेक वर्षापासून आम्ही देखील या मावळ तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आलो, त्याच पक्षातल्या नेते मंडळींनी कुठंतरी अन्याय नक्की जरूर केलेला आहे ही कार्यकर्त्यांच्या मनातली भावना आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला लढायचं आहे या मावळच्या जनतेकरता, मावळच्या विकासाकरता, आणि या मावळच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याकरता. आणि देत असताना शेवटी उमेदवार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यासारख्या व्यक्तिमत्त्वाने माझ्यावरती विश्वास दाखवला. आणि आज खरोखर मला आनंद वाटतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी म्हणून घोषित केलं. पण मावळ तालुक्यातला प्रत्येक पवारसाहेबांना मानणारा कार्यकर्ता हा 1 तासाच्या आत मला शुभेच्छा द्यायला आणि आशीर्वाद द्यायला उभा राहिलेला आहे.